स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंच्या भूमिकेत बघायला मिळालेली अभिनेत्री अमृता पवार, तिने या भूमिकेने सगळ्यांचीच मन जिंकली. मात्र तिने अभिनयाचे धडे कुठून गिरवले, तिचं पहिलं काम कोणतं होतं, हे सगळं जाणून घेऊया आजच्या अननोन फॅक्ट्स मध्ये. जन्मतारीख आणि जन्म ठिकाण. अमृताचा जन्म 15 डिसेंबर 1995 मुंबईमध्ये झाला. शाळा कॉलेज मधील आठवण. अमृताचं शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झालं असून आरे पोद्दार कॉलेज मधून तिने शिक्षण पूर्ण केलंय. कॉलेज मध्ये असताना अमृता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी व्हायची. शिवाय शाळेपासूनच नाटक, रिहर्सल या सगळ्यांना देखील आजही ती मिस करते. अभिनयाची आवड कशी निर्माण झाली. अमृता 5वीत असताना नाटक एकांकिका यामध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिच्या रजनी मॅडम, ज्या संस्कृत सोबत नाटक देखील बसवायच्या, त्यांनी बसवलेल्या एका नाटकात अमृताने एक भूमिका साकारली होती. तिथे अमृताला त्या मॅडमनी कुठे उभं राहायचं, कसं बोलायचं हे सगळं बेसिक पासून शिकवलं होतं आणि तिथूनच तिला अभिनय खूप आवडायला लागला. मग कॉलेजमध्ये ते सगळं कंटिन्यू झालं आणि मग CA सोडून तिने अभिनयाला प्रोफेशन बनवण्याचं ठरवलं. छंद. वाचन करणं, डान्स करणं, स्पोर्ट्स, हॉर्स रायडिंग हे तिला आवडतं. पहिलं ऑडिशन आणि पहिलं काम. अमृताने एका मालिकेसाठी पहिली ऑडिशन दिली होती, मात्र तिथे तिचं सिलेक्शन नव्हतं झालं आणि त्यानंतर तिने दुहेरी या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि त्यात तिचं सिलेक्शन देखील झालं होतं. आवडतं फूड. अमृताला कोल्हापुरी स्टाईलचं नॉनव्हेज, गोड पदार्थांमध्ये पुरणपोळी, बासुंदी, पानाकोट्टा हे खूप आवडतात. आवडती फॅशन स्टाईल. अमृताला नथ खूप आवडते, त्यामुळे ती ज्यावर घालता येईल अशी इंडियन फॅशन स्टाईल तिला खूप आवडते. आवडतं पुस्तक आणि लेखक. अमृताने जिजामाता मालिकेसाठी जिजाऊंच्या आयुष्यावर आधारित शिवकाल हे गोनी दांडेकर यांचं पुस्तक वाचलं होतं आणि त्यामुळे ते तिला खूप आवडलं देखील, कारण त्यामध्ये जिजाऊ मायसाहेबांचा स्वभाव, त्यांचे विचार खूप वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिले आहेत. आवडता सिनेमा. अमृताला जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा खूप आवडतो. आवडतं गाणं. अमृताला बर्फी सिनेमातील फिर ले आया दिल हे गाणं आवडतं. आवडते कलाकार. सुलोचना ताई, स्मिता पाटील, फरहान अख्तर हे कलाकार तिला आवडतात. लाईफ गुरु. अमृतासाठी तिचे बाबाच तिचे लाईफ गुरु आहेत, कारण कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट जरी घडली तरी ती त्या वेळेपुरती धरून ठेवायची आणि पुढे जायचं, ज्यामुळे आपण नेहमीच जमिनीशी बांधलेले राहतो हे तिच्या वडिलांकडनं तिला मिळालेली शिकवण आहे. भविष्यात कोणती भूमिका करायची इच्छा आहे. अमृतासाठी जी भूमिका समोर येईल ती करायची, कारण तिच्यासाठी प्रत्येक भूमिका ही चॅलेंजिंग असते. टर्निंग पॉइंट. अमृतासाठी दुहेरी मालिका मिळणं हा टर्निंग पॉइंट ठरला, कारण दुहेरीच्या वेळी अमृता फायनल इयरला होती आणि तेव्हा तिला ठरवायचं होतं की एक्झाम देता देता शूटिंग करायचं आहे की आधी अभ्यास पूर्ण करायचा. मात्र तिने दोन्ही उत्तमरित्या सांभाळलं. तर हे होते अमृता पवार विषयीचे काही अननोन फॅक्ट्स. तुम्हाला ते कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज.